नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही मजेत ना? तर मी सोनम जगदाळे आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. तर मंडळी तुम्ही बघू शकता दिसते कायच्या आता. तर आत्ता 4:49 झालेत, दिसत नाही व्यवस्थित. तर 4:49 झालेत आणि तुम्ही टायटल बघून प्रश्न पडला असेल की आजचं नक्की व्लॉग कशावरती आहे. तर मंडळी मी आज सकाळी 4 वाजता उठली, आता 4:50 झालेत. तर आज स्पेशल असं आहे की आज आमच्या देवीच्या सवासण्या आहेत आणि त्या 15 आहेत आणि घरातले धरून असे 20 ते 22 जणांचं जेवण बनवायचं आहे आणि तेही स्पेशल पुरणपोळी. आणि विशेष म्हणजे सगळा स्वयंपाक मला एकटेलाच बनवायचा आहे कारण माझ्या मदतीला आज तर कोण नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे चला आजचा व्लॉग बनवूया. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती वगैरे त्यातनं दिसणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता तुम्ही बघा, मी 4 वाजता उठले, माझं आवरून झाले आणि आता मी 4:45 काय काय तयारी केली मी तुम्हाला दाखवते. झालं आणि तुम्ही बघू शकता गॅसवर मी एका साईडला डाळ शिजत घातले, आपली चणा डाळ आहे, आणि दुसऱ्या साईडला भात शिजत घातला आहे. तर ते दोन्ही शिजत ठेवले आणि देवपूजा उरकून घेतली. एवढ्या पहाटे पहाटे आज देवपूजा केली, देवांना पण प्रश्न पडला असं आज एवढं लवकर काय. तर तुम्ही बघू शकता देवपूजा झाली, फुलं जास्त उमरली नव्हती कारण एवढ्या पहाटेचे गुलाब सोडून दुसरं कुठलीच फुलं उमरली नव्हती. तर मी अंगणसुद्धा झाडून काढले, अंगणात पाणी मारलं होतं आणि छोटीशी जमल अशी छोटीशी रांगोळी पण काढून घेतली. तर तुम्ही बघू शकता बघा कुठे उजाडला नाही काय नाही, एकदम काळो कांदार होता. 4:45-5:30 कुठला उजाड असणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता 7:20 झालेत. तर 7:20 मी काय काय बनवून झालं होतं. तर मी तळण तळले होतं कुरोड्या पापड, परत भजी कांदा भजी बनवून झाली होती माझी. भात शिजला होता आपला, सकाळी जो घातलेला तो भात पण शिजून तयार झालेला होता. आणि तुम्ही इकडं गॅसवर बघू शकता काय काय रेडी केले. तर डाळ शिजली होती, गूळ टाकून पुरण परतून ठेवलं होतं, आता ते वाटायचं शिल्लक होतं. आणि इकडं मी पीठ पण भिजत घातलेलं. तर मी पिठात थोडासा मैदा टाकलेला, थोडं गव्हाचं पीठ आणि थोडासा मैदा टाकलेला होता. आणि इकडं बघा गुळाचं गुळवून झालेलं आणि इकडं आमटी फोडणीला नुकतीच फोडणीला टाकलेली, ती पहिलीच उकळी फुटली. तर इकडं आमच्याकडं जास्त भात आमटी खाल्ली जाते त्यामुळे तुम्ही बघू शकता मोठा टोप ठेवला आहे मी आमटीसाठी कारण नंतर कमी येऊ नये एवढ्या जणांना, कारण 22 ते 20 जणांचं जेवण होतं आणि 7:30 वाजत आलेत. तर सकाळी आमच्यात डेली बाबा महाराज सातारकरांचा हरिपाठ असतो, तर तो मी टीव्हीला लावला होता. आणि आमची बच्ची कंपनी चहा आणि टोस्ट खायला बसली आहे, तुम्ही बघू शकता वरज्ञानं. आणि नंतर मला वाटतं मी 8:30 पुरण वगैरे झाल्यानंतर 8:30 मी पोळ्या लाटायला घेतलं. तर आता एवढ्या पोळ्या लाटायच्या होतं, जवळजवळ मला वाटतं सगळ्या पोळ्या 50 ते 55 पोळ्या होत्या. मी उंड वगैरे बनवून ठेवलेला आणि पोळ्या लाटून झाल्या. तर माझ्या 10 वाजता माझा पोळ्याचा स्वयंपाक झाला आणि हे मी देवीसाठी देवाला जाणार होते तर मी देवीसाठी नैवेद्य आणि ओटीचं ताट काढून ठेवलेलं. तर आम्ही मंदिरात पोचलो. इथला व्हिडिओ जरा मी स्पीडमध्ये घेतला कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. तर आम्ही मंदिरात पोचलो, बऱ्याच जणांच्या आसपास नसल्यामुळे बरीच गर्दी होती मंदिरात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि काय होतं व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, तर व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट करत जावा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. तर व्हिडिओ अजून पुढं खूप मोठा आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. तर मी तर देवीची ओटी आणलेली, देवीला साडी चोळी वगैरे नारळा घेऊन आले होते. तर मी तर देवीची ओटी भरली, देवीला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही तिथून तसे 3 ते 4 मंदिरात गेलो, पण तिकडचं शूटिंग काढायला जमलं नाही. आणि हे पण शूटिंग काढताना आमचा कॅमेरामॅन व्यवस्थित नव्हता,
त्यामुळे आमच्या कॅमेरामॅननं काय व्यवस्थित शूट केलं नाही. तुम्ही बघू शकता. बघ तुम्हाला आता देवीचं मंदिर तर नाही दाखवलं थोडंसं, तर हे बघा आज आमच्या देवीचं असं अशी पूजा केली होती आज देवीची. तर आता देवीचं मंदिर पण थोडक्यात दाखवते. आत्ताच 15 दिवसापूर्वी देवीचा कळस बसवला आहे नवलाई देवी म्हणून. नवलाई देवी म्हणून तर तुम्ही बघू शकता. नंतर घरी आल्यानंतर मग आम्ही सवासून जेवायला सवासने बसल्या, तर एका रूममध्ये बसत नव्हते म्हणून 3 रूममध्ये बसवल्या होत्या. तर तुम्ही बघू शकता आमच्याकडे अशी परंपरा आहे की सुवासिनी जेवायला बसायच्या अगोदर त्यांचे पाय धुवायचे. तर तुम्ही बघू शकता मी सगळ्यांचे पाय धुतलेत. व्हिडिओ एकाच रूममधला घेतला आहे आणि तोही व्यवस्थित घेतला नाही, पण जेवढा आहे तेवढ्यातच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की अगोदर मी सगळ्यांचे पाय धुवून घेतले. तर माझ्या मदतीला जेवण वाढायला होत्या, स्वयंपाक बनवताना नव्हते पण जेवण वाढताना मदतीला होत्या. तर मी पाय धुवून घेतल्यानंतर मी ओली हळद सगळ्यांच्या पायांना लावून घेतले, कारण आमच्याकडं तशी प्रथा आहे आधी सुवासिनींचे पाय धुवून घ्यायचे आणि नंतर ओले हळद लावून घ्यायचे. तर मी सगळ्यांच्या पायाला ओली हळद लावून घेतली, त्यानंतर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतला आणि पुन्हा नंतर सगळ्यांच्या पाया पडून घेतल्या आणि मग जेवायला सुरुवात झाली. तर व्हिडिओ जरी मोठा असला तरी नक्की शेवटपर्यंत बघा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर बघा मी हळदी कुंकू लावून घेतले सगळ्यांना. व्हिडिओ एकाच रूममधला आहे, दुसऱ्या रूममधला थोडंसंच आहे. कारण एवढ्या जणांचं स्वयंपाक जेवण सगळी गडबड आणि मग जेवण वाढताना सगळ्यांची धावपळ चाललेली आहे. जेवण वाढताना मला मदतीला होत्या दोघी तिघी, आलेले सुवासिनी जेवण वाढू लागत होते तुम्ही बघू शकता. तर आज मी 4 वाजल्यापासून उठून एवढ्या पटपट आवरलं म्हणून 10 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला, कारण देवाला गेल्यानंतर 1 तास मंदिरातच गेला आमचा, कारण 3-4 मंदिरात जायचं होतं, तिथं नैवेद्य वगैरे, त्यामुळं बराच वेळ गेला आमचा मंदिरात 1 तास गेला. तरी ह्या सवसने मला वाटते 11:00 घातल्या होत्या, 11:00 जेवायला बसलेल्या. नॅनूची पण मध्येच गडबड चालली. तर हा पुरणपोळीचं आजचं जेवण होतं. तर मंडळी आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.